नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खोत अरबी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरज या ठिकाणी मराठी विषयाच्या अध्यापनाचे काम करीत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील विंचू चावला हे कवी संत एकनाथ यांचे भारूड अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, विंचू चावला हे भारूड अभ्यासण्यापूर्वी आपण संत एकनाथ महाराज यांचा परिचय करून घेऊयात। महाराष्ट्रातील श्रेष्ठ संत कवी 1532 ते 1599 हा नाथांचा कालखंड। समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी झटणारे आणि लोकोद्धारासाठी कायम प्रयत्नशील असणारे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत एकनाथ महाराज। एकनाथांचा जन्म 1532 पैठण येथे झाला। आईवडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही, त्यामुळे पुढे त्यांचे पालनपोषण आजोबा चक्रपाणी यांनी केले। एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले। पुढे बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्यानात घालवला। गुरुकडून प्रेरणा घेऊन सामान्यांच्या कल्याणासाठी एकनाथांनी विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली। त्यामध्ये चतुश्लोकी भागवत ही नाथांची पहिली रचना, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले। याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथांना दिले जाते। याशिवाय काही पौराणिक आख्याने, जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले। चला तर मग मित्रांनो, आपल्याला अभ्यासासाठी असणारा भारूड हा काव्यप्रकार आपण जाणून घेऊयात। भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला। संत एकनाथ महाराजांनी तो विशेष लोकप्रिय केला। त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारूडे रचली। त्यामुळे भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला। भारूड हे एक आध्यात्मिक रूपक असते। याद्वारे सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो। हे अध्यात्म लोकांच्या गळी उतरवण्यासाठी नाथांनी भारुडांना मनोरंजनाची झालर दिली। नाथांची भारुडे ही व्यापक तन्मयतेतून जन्मली, अवतरली। भारुडाची निर्मिती होण्यास नाथांचे सर्वव्यापी जीवन आणि त्यांची सगळीकडे पसरलेली आत्मीयता शिवाय तत्कालीन समाजजीवनच कारणीभूत ठरले। नाथांच्या काळात समाज परकीय राजवटीत ढवळून निघाला होता। भोया बाबड्या जीवांना त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना प्रलोभने दाखवून लुबाडले जात होते। ढोंगी, भोंदू, स्वार्थी लोकांनी समाज पोखरून टाकला होता। अनिष्ट रूढी परंपरांचं स्तोम माजलं होतं। अज्ञानाच्या अंधकारामुळे लोक अंधश्रद्धाळू बनले होते। अशा परिस्थितीत नाथांना अंधश्रद्धा निर्मूलन करून डोळस भक्तीची शिकवण लोकांना द्यायची होती। साधा सरळ सोपा भक्तिमार्ग सोडून अन्य मार्गाने जाणाऱ्या जनसामान्यांना आध्यात्मिक वाटेकडे न्यायचे होते। म्हणून नाथांनी रूपकाचा अलंकार लिहून भारुडांना सजवले। अशा या नाथांच्या भारुडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे। भारताने प्राचीन मराठीतील भारूड रचनेत नवचैतन्य, विविधता, विपुलता निर्माण करण्याचे कार्य एकनाथांनी केले। 125 विषयांवर जवळपास 300 भारुडे रचली। त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत। आता आपण या काव्यपाठाची मध्यवर्ती कल्पना पाहूयात। विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे। या भारूडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे। काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप। अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते। कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो। विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात। तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते। त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधाने बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा। संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत। इथे सुद्धा अंगारे, दुपारे हे अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे। अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा। मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल, असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून केलेला आहे। भारूड सादरीकरण कशा पद्धतीने केले जाते त्याचे चित्र आता आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ्यपुस्तकातील नाथांचे अतिशय लोकप्रिय असे भारूड अभ्यासूयात। विंचू चावला। विंचू चावला, ऋषिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला। पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला। मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने,
सर्वांगी वेदना जाण त्या इंगळेची। ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचुलिंगे उतरे झरझरा। सत्व उतारा देऊण अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुण, शांत केली जनार्दने। आता आपण प्रत्येक कडव्याचे सविस्तर विवेचन पाहूयात। विंचू चावला वृश्चिक चावला। विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी विंचू व वृश्चिक हे एकाच अर्थाचे आलेले शब्द आहेत। शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे विंचू चावल्यावर होणाऱ्या वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा कधीतरी एखादा विंचू चावलेला माणूस पाहिला असेल, त्याची काय अवस्था होते? विंचू चावला की त्याला अत्यंतिक वेदना होऊ लागतात। त्या वेदना असह्य होऊन तो तळमळू लागतो, तडफडू लागतो। जोपर्यंत विंचवाच्या लांगीतले विष उतरत नाही तोपर्यंत माणूस हा माणसात असत नाही। मग त्याला काही सुचेनासं होतं, तो बेचैन होतो। यातून नात समस्त मानवजातीला आपल्यात भिनलेल्या विकाररूपी विष अंशाची जाणीव करून देताना म्हणतात की मला म्हणजे मनुष्याला कामक्रोधरूपी विंचू चावला आहे। इथे विंचू हे मनुष्य स्वभावातील काम व क्रोध या विकारांचे प्रतीक आहे। आता काम व क्रोध या शब्दांचा अर्थ समजून घेण्यापूर्वी माणसामध्ये असणाऱ्या षड्रिपूंचा विचार करावा लागेल। विद्यार्थ्यांनो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्स हे माणसातील षड्रिपू म्हणजे सहा शत्रू, सहा विकार आहेत। यातील काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप। या दोन्ही विकारांची वाढ माणसात झाली की तमघाम अंगासी येतो, म्हणजे माणसातील तमोगुण वाढीस लागतो। तो दुर्गुणांच्या आहारी जाऊन अविचारी बनतो आणि सत्सत्वेक बुद्धी हरवून बसतो। विद्यार्थी मित्रांनो, मी आता तमोगुण हा शब्दप्रयोग वापरला, याचा अर्थ आपण लक्षात घेऊयात की प्रत्येक माणूस हा तीन गुणांनी बनलेला असतो। हे तीन गुण म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण। तर यातील जो गुण माणसात अधिक असेल त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो आणि त्यानुसार त्याचं वर्तन घडत असतं। तर आता तमोगुण म्हणजे तामसगुण, की ज्यातून माणसामध्ये काम क्रोधाधिक विकार उत्पन्न होतात, हा दुर्गुण आहे। तमोगुण माणसाला शीघ्रकोपी बनवतो व त्याला अधोगतीला नेतो। म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की माणसातील काम क्रोध हा जणू एक विंचू आहे, आणि तो माणसाच्या मनाला चावला किंवा दंश केला तर मग त्याच्यातील जो काही तमोगुण आहे तो वाढीस लागतो आणि मग त्याची राक्षसी वृत्ती उभावून येते। त्यामुळे त्याच्यातील मग निरागस्ता माणुसकी संपून जाते, तो अविचारी बनतो, दुर्गुणांच्या आहारी जातो। आणि मग असा जो काही अविवेकी माणूस आहे तो सत्कृत्याऐवजी काहीतरी दुष्कृत्यच करून बसतो आणि या सर्व गोष्टी त्याला अधोगतीला नेत असतात। त्यामुळे त्याच्या अशा बेचैन अवस्थेमुळे पंचप्राण व्याकुळ होतात। इथे पंचप्राण या शब्दातून नात आपल्याला प्राणशक्ती दूषित होतात असे सुचवतात। मित्रांनो, पंचप्राण हा आपल्या शरीराचा मूलभूत आधार आहे। तर हे पंचप्राण कोणते आहेत, त्यांचं कार्य काय आहे, हे आपण आता समजून घेऊयात। आता जे पंचप्राण आहेत ते तुम्ही आता स्क्रीनवरती पाहत आहात। त्यातील पहिला प्राण आहे प्राण, हा वायू हृदयात राहतो आणि श्वासोच्छ्वास करतो। दुसरा आहे अपान, हा वायू मोठ्या आतड्यात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो। तिसरा आहे व्याण, हा वायू सर्व शरीर व्यापून राहतो। चौथा आहे उदान, हा वायू कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो। पाचवा आहे समान, हा वायू नाभिकमलात राहतो व सर्व नाड्यांना अन्नरस पुरवतो। विद्यार्थ्यांनो, अशा या पंचप्राणांमुळे इंद्रियांना विविध प्रकारची शक्ती प्राप्त होते। थोडक्यात, प्राण म्हणजे जीवन चालवणारी शक्ती आणि या कामक्रोधाच्या विकाराच्या प्रभावाने ही जीवनशक्तीच निस्तेज झाली। ही मनाची अत्यंतिक अगतिकता व्यक्त करताना नाथ म्हणतात की पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालीला सर्वांगाचा दाह झाला। असा हा कामक्रोधरूपी विंचू चावल्यामुळे मनामध्ये निर्माण झालेल्या विकार विकृतीमुळे माणूस आपली सत्सत्वेक बुद्धी, सात्विकता हरवून बसला आणि या विकार वासनेचे विष सगळ्या तणामनात भिनल्यामुळे झालेल्या अवस्थेचे वर्णन नाथानी त्याने माझा प्राण चालीला सर्वांगाचा दाह झाला अशा शब्दात केले आहे। संत एकनाथ महाराज पुढच्या कडव्यात म्हणतात मनुष्य इंगळी अति दारुण। इथे इंगळी म्हणजे मोठा विंचू,
आणि अतिदारुण या शब्दाचा अर्थ आहे खूप भयंकर. आता इंगळी प्रकारातला विंचू चावला तर वेदनांची भयानकता खूप असते. विंचवापेक्षा इंगळीमध्ये विष जास्त असते व ते जास्त घातक असते. हा माणूस म्हणजेच जणू इंगळी आहे असे नाथ म्हणतात. म्हणजे माणसामध्ये असणारे हे षडरिपू किंवा दुर्गुण इतर कोणत्याही प्राण्यात नसतात. प्राणी सहसा माणसाला इजा करत नाहीत, त्यांना धोका वाटला तरच ते माणसाला हानी पोचवतात. परंतु माणूस हा सर्व विषारी प्राण्यांपेक्षाही जास्त घातक आहे, कारण त्याच्याकडे असणारे दुर्गुण त्याला स्वतःला व इतरांना डसण्यास भाग पाडतात. आणि ज्याच्या मनाला असा क्रोधरूपी विकारांचा दंश होतो त्याचे मन वाईट विचारांनी भरून जाते. अशावेळी माणूस बेताल वागू लागतो, स्वतःच्या मनावर त्याला ताबा राहत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही तो माणूस मग चिडायला लागतो, रागवायला लागतो. क्रोधामुळे मनुष्य अधिकाधिक स्वयंकेंद्रित होत जातो. तो परिस्थितीचे योग्य तो स्वरूप जाणून घेऊ शकत नाही, दुसऱ्याच्या मनाचा विचार करू शकत नाही, कोणाविषयी सहानुभूती ठेवू शकत नाही. परिणामी लोकही अशा व्यक्तींपासून दूर राहतात, फटकून राहतात. आणि या सर्व गोष्टी शेवटी त्या माणसाच्या मनाला क्लेशकारक वेदना देणाऱ्या ठरतात. विद्यार्थ्यांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की कामक्रोधरूपी इंगळीच्या एका दंशानेसुद्धा माणसाचे जीवन कसं उद्ध्वस्त होतं. आणि मग माणसातील या विकारांना दूर करण्यासाठी, या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी नाथ उपाय सांगतात. ह्या विंचवाला उतारा, उतारा म्हणजे उपचार, उपाय. तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा. तसं पाहिलं तर विंचू किंवा इंगळे चावल्यावर त्यावर औषध उपचार असतात, परंतु हा विंचू रूपकात्मक असल्याने मनुष्यातील या कामक्रोधरूपी विंचवाचे विष निघून जाण्यासाठी तमोगुणाला दूर करून आपल्यातील दुर्गुणांचा त्याग करून सत्वगुणांचा अंगारा लावण्यास नाथ सांगतात. म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा, चांगले गुण स्वीकारा. म्हणजे जीवन जगत असताना आपल्या मनात सर्वांविषयी अपार प्रेम असणं, इतरांविषयी मदतीची भावना मनात निर्माण होणं, निरपेक्ष वृत्ती, विवेक आणि अंतकरण शुद्ध निर्मळ असणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनावर ताबा असणे, हा माणसामधला सात्विक गुण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मनुष्याला उत्तम फळ मिळवण्यासाठी तो कारणीभूत ठरतो. मग अशा या माणसातील सात्विक गुणामुळे क्रोधरूपी इंद्रियाचा दाह कमी होईल. पुढे नाथ म्हणतात, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. म्हणजे सत्वगुणाचा मात्रा दिल्याने अवघा तमोगुण संपला आणि सत्वगुणाने जीव भरून गेला, वेदनारहित झाला. विंचू पूर्ण उतरला तरी ज्या जागेवर तो चावला त्या जागी थोडी फुनफुन राहतेच. याचा अर्थ काय तर नांगी मारलेल्या ठिकाणी किंचित वेदना ह्या जाणवत राहतातच. यावरून नाथांना असे सुचवायचे आहे की सद्गुणांचा अंगीकार केल्यानंतरही दुर्गुणांचे काही अंश माणसामध्ये राहतात. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयी, दुर्गुण हे जरी प्रयत्नाने माणसाने दूर केले तरी मनावर त्या दुर्गुणांचा ठसा राहतोच. कालांतराने हे दुर्गुण पुन्हा डोकेवर काढू लागतात. मनुष्य या दुर्गुणांना परत बळी पडू शकतो हे जाणून शून्यपणे एकनाथ महाराज म्हणतात, किंचित राहिली फुनफुणं शांत केली जनार्दने. इथे जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु आणि दुसरा अर्थ परमेश्वर असंही घेता येतो. तेव्हा माणसाने गुरुच्या सान्निध्याने पुन्हा दुर्गुणांच्या आहारी जाण्याचे टाळावे, त्यासाठी सतत गुरुपुढे नतमस्तक व्हावे, लीन व्हावे. आणि मग गुरुचा कृपाशीर्वाद प्राप्त झाला की अशी मग व्यक्ती सात्विक बनते, त्याचे मन स्थिर, एकाग्र, प्रसन्न चित्त राहते. अशा प्रकारे मनुष्य आपल्यातील मनुष्यत्वाला जपून कामक्रोधरूपी विकारांवर विजय मिळवू शकतो आणि कृतार्थ जीवन जगू लागतो. धन्यवाद.